रोजचे तेच तेच नाश्त्याचे प्रकार खाऊन थोडासा कंटाळा येतो. नवीन काहीतरी खावंसं वाटतं, छान चटपटी तिखट खुसखुशीत अशा पद्धतीचं. तर करंजी तर तुम्ही याच्या आधी बऱ्याचशा वेळेस खाल्ली असेल, पण ती गोड राहते. आज मी तुम्हाला थोडीशी मस्त इंटरेस्टिंग अशा पद्धतीची चटपटीत करंजी शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. बाउलमध्ये स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घेतलेला आहे 2 कप. याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार, 2 टेबलस्पून तूप, 1/4 टेबलस्पून. आता हे जे तूप आहे ते आपण सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत. व्यवस्थित असं हे चोळून घ्यायचं आहे. संपूर्ण मैद्याला जे तूप होतं ते व्यवस्थित असं मी लावून घेतलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, जर अशा पद्धतीने आपण याची मूठ बांधली तर याचा एक गोळा तयार होतो. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत इतर साहित्य. 1 टीस्पून ओवा घेतलेला आहे आणि हा जो ओवा आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं हातावरती क्रश करून घ्यायचा आहे. अगदी थोडीशी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर. आता याच्यामध्ये पाणी टाकून याचा एक छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी जे आहे ते आवश्यकतेनुसार थोडं थोडं वापरायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की आपल्याला थोडंसं घट्ट असं रस हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे, हे थोडंसं हाताला चिटकतं, तर त्याच्यामुळे आपण अगदी थोडासा एक 1/2 चमचा मैदा टाकून घेतलेला आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते नंतर आपल्या हाताला छिटकत नाही. आणि थोडंसं वरनं तेल टाकून घेते 1/2 चमचा. मळलेल्या पिठाला आपण आत्ता जे तेल टाकून घेतलेलं ते व्यवस्थित असं लावून घेते. आता हे जे पीठ तयार झालेलं आहे आपण साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, थोडासा कढीपत्ता. आता मी गॅस बंद करते कारण की माझी जी कढई आहे ती स्टीलची आहे आणि आपण जे मसाले टाकलेत ते करपतील, तर त्याच्यामुळे कढई गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये आता 1/2 टीस्पून हळद, चवीनुसार लाल चटणी, आमचूर पावडर घेतलेली आहे 1/2 टीस्पून, फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आणि आता याच्यामध्ये उकडून त्याची साल काढून अशा पद्धतीनं मॅश करून घेतलेलं बटाटं, तर 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले होते. मीठ टाकते चवीनुसार आणि हे सगळं आता व्यवस्थित असं एकत्रित करून घेते. बटाटं आणि मसाला सगळं व्यवस्थित असं एकत्रित केल्यानंतर आता मी गॅस ऑन करते. आणि बटाटा तर शिजलेला आहेच, अगदी 1-3 मिनिट आपण याला वाफ काढून घेणार आहोत. कोथिंबीर टाकलेली आहे आणि इथं आपलं जे स्टफिंग आहे ते अगदी 1-2 मिनिटांमध्ये तयार होईल. आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार होत होतं तोपर्यंत आपण मळलेलं जे पीठ होतं ते देखील छान असं भिजलं गेलेलं आहे. आता याला परत एकदा अशा पद्धतीनं मी मऊ करून घेते आणि आपल्याला याची छोटीशी गोळी काढून घ्यायची आहे चपाती लाटण्यासाठी. तर साधारण एवढं पीठ मी घेतलेलं आहे आणि आता एक छोटासा उंडा तयार करून घेते. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, त्याचबरोबर लाटण्याला देखील थोडंसं तेल लावून घेते. आणि अशा पद्धतीनं याची चपाती लाटून घ्यायची आहे. हवं असल्यास तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता तेलाच्या ऐवजी.
तर इथं एक मध्यम आकाराची आणि होईल तेवढी पातळ अशी एक चपाती लाटून घेतलेली आहे. याच्यावरती आता मी तेल लावून घेते. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता. चहाची जी गाळणी असते त्याच्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण डस्ट करून घेऊयात. हातानं जर केलं तर ते एका ठिकाणी जास्त दुसऱ्या ठिकाणी कमी पडतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीनं करायचं जेणेकरून एकसारखं पसरलं जातं. आता हे आपण फोल्ड करून घेऊया. फोल्ड केलेली ही जी चपाती आहे ती ही जी पट्टी तयार झालेली आहे चपातीची ती आता आपण थोडीशी लाटून घेऊयात अशा पद्धतीनं. आता परत एकदा याच्यावरती आपण तेल आणि थोडंसं कॉर्नफ्लोअर दोन्ही लावून घेणार आहोत. याच्यानंतर याला आता असं गोल फोल्ड करायचं आहे किंवा याचा एक रोल तयार करायचा आहे. आता इथं आपल्या अशा पद्धतीचा हा जो रोल आहे तो तयार झालेला आहे. याला जर आपण चाकूनी कट केलं तर याच्या आतल्या ज्या लेयर्स आहेत त्या खराब होतात किंवा ही जी गोळी आहे तयार होणारी ती चपटी होते. तर त्याच्यासाठी आज आपण केक कट करण्यासाठी किंवा केकची लेयर कट करण्यासाठी आपण दोरा वापरतो, तर तशाच पद्धतीनं इथं आज आपण दोरा वापरणार आहोत. तर अगदी सहज आणि व्यवस्थित असे आपले ज्या दोन छोट्या उंडे होते ते तयार झालेले आहेत. तयार झालेली ही जी छोटी गोळी आहे ती सगळ्यात अगोदर मी हातानं अशा पद्धतीनं प्रेस करते जेणेकरून ती लाटण्यासाठी आपल्याला सोपी जाईल. आणि हलक्या हातानं ही लाटून घ्यायची. आता इथं तुम्ही बघू शकता ज्या साईडला जास्त लेयर्स आपल्याला दिसत आहेत ती साईड आपण खाली करणार आहोत. तर इकडच्या साईडला लेयर्स जास्त आहेत इकडच्या तुलनेमध्ये, कारण की आपण जशा पद्धतीनं ही लाटी लाटू तशा पद्धतीनं याच्या ज्या लेयर्स आहेत त्या एका बाजूनं आतमध्ये जातात आणि दुसऱ्या बाजूनं वरती येतात. तर ही जी लेयर्सवाली बाजू आहे ती मी खाली केलेली आहे. त्याचं जे स्टफिंग आपण तयार केलेलं होतं ते साधारण 1 ते 1.5 चमचा घालून घेते. तर स्टफिंग आता याच्यामध्ये भरून घेतलेले आणि हातानं थोडंसं प्रेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दूध किंवा पाणी काहीही घेऊ शकता. इथं मी पाणी घेतलेले आणि या ज्या कडा आहेत त्या आपल्याला ओल्या करून घ्यायच्यात जेणेकरून तेलामध्ये गेल्यानंतर याच्या कडा निसटू नयेत. तर ज्या पद्धतीनं आपण करंजी करतो तशा पद्धतीनं हे लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथं बऱ्यापैकी प्रेस करायचं, ते व्यवस्थित असं एकमेकांना चिटकलं गेलं पाहिजे. तर आपली पहिली जी करंजी आहे ती इथं तयार झालेली आहे. सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेल्या सगळ्या करंज्या करून घेते. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण करंजी सोडून घेऊयात. गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे. लो करायचा नाही कारण की मग करंजी जी आहे ती जास्त तेल पील. आणि हाय करायचं नाही कारण की मग ती पटकन तळली गेली तर ती व्यवस्थितपणे तळली जात नाही. त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरती साधारण 2 ते 3 मिनिट तुम्ही बघू शकता इथं याचा रंग जो आहे तो हलका असा बदलला गेलेला आहे. तर जेवढं जास्त आपण याचा खमंग असा रंग आणू तेवढी जास्त खाण्यासाठी चविष्ट अशी आपली ही करंजी लागते. कारण की गोड करंजी तर आपण नेहमीच खातो पण अशा पद्धतीची खुसखुशीत आणि थोडीशी चटपटीत तिखट अशा पद्धतीची जी करंजी आहे ती तुम्ही पहिल्यांदाच ट्राय करताल. तर छान याला रंग आलेला आहे. आता हे मी तेलातून काढून घेते.
तर आपल्या सगळ्या करंज्या ज्या आहेत त्या इथं करून तयार झालेल्या आहेत. आपण जे प्रमाण घेतले त्याच्यामध्ये साधारण 13 ते 14 अशा पद्धतीच्या किंवा एवढ्या साईजच्या ज्या करंज्या आहेत त्या करून तयार होतात. इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा याला लेअर्स सुटलेल्या आहेत आणि तेलसुद्धा ते अजिबात पिलेलं नाही आहे. फक्त आपल्याला अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये ते निथळायला ठेवायचं आहे. एकतर तेल याच्यामध्ये राहतच नाही, पण जरी तुम्हाला असं वाटलं की जर तेल याच्यामध्ये गेलं असेल तर तुम्ही निथळायला ठेवू शकता. तुम्ही सगळ्या करंज्या बघू शकता इथं मस्त अशा खुसखुशीत अशा पद्धतीच्या झालेल्या. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.